पेपर्स फिल्मी मॅगझिन्स आणि याच्यामध्ये यायला लागलं की मिलिंद गुणाजी जैसे नए कलाकार का अमिताभ के साथ काम करणे को इन्कार हो गया। राजीवाचं नशीबच असं आहे मला वाटतं, एका शिफ्टमध्ये शूट केलं गाणं, एका शिफ्टमध्ये। बेसिकली आय वॉज अन ॲथलीट, मी बॅडमिंटन आणि क्रिकेटमध्ये करिअरच करत होतो पूर्वी। मी जेव्हा आलो ते अपघाताने झालो या लाईनमध्ये। हल्ली कसं झालं, सोशल साईट्स बघून तुम्हाला बोलवाल ते म्हणाले की मिलिंद जिंदगी में सब कुछ आपके पास है लेकिन वक्त पे अगर आपको जो चाहिए वो चीज़ नहीं है तो आपके जैसा अनफॉर्च्युनेट कोई नाही। काय त्या पिक्चरमध्ये मी त्या ऐश्वर्याच्या पायाला हात लावतो त्यावरच लोक एकदम इम्प्रेशन्ड। आय ॲडमायर यू ॲज अन ॲक्टर हे त्यांनी मला म्हणणं इज अ बिग थिंग फॉर मी। नमस्कार, मी दिलीप ठाकूर, इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत मिलिंद गुणाजी। नमस्कार। नमस्कार। अभिनय, लेखन, भटकंती, फोटोग्राफी, अरे आणखीन काय काय हे सगळं एकाच व्यक्तीमध्ये, म्हणजे 12 पुस्तकं, मराठी हिंदी चित्रपट झालं, तमिळ तेलुगू कन्नड पंजाबी असा एक चित्रपट पण केलेला आहे, फोटोग्राफी आहे, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहे, चंदेरी भटकंती आहे, हवाई मुलगिरी आहे, असं सगळं आहे। ही अनेक वैशिष्ट्य आहे, म्हणजे तर खरं तर आहे ना मिलिंद गुणाजींच्या मुलाखतीची एक मालिका करायला लागेल। पण मला असं वाटतं किंवा त्यांना आपल्या फील्डमध्ये म्हणजे मनोरंजन क्षेत्रामध्ये असं दिसते की माझी स्पेस मला पाहिजे किंवा माझं सुद्धा उत्पन्नाचं जा हे आणि मी एकटी राहू शकते। म्हणजे आता मी काही मराठी अभिनेत्रीचं सांगतो, त्यामुळे आम्हाला पुरुषाची गरज नाही, तर असं टोकाला का जात असतील? पुरुषाची गरज नाही, पतीची गरज नाही, म्हणजे काय? हे मला पण हा पडलेला प्रश्न आहे, कारण हे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे। पण मला असं वाटतं की कोणीही जर एक, म्हणजे आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हा भावनिक आपल्याला कोणाचा तरी सहवास हवा असतो, नॉट जस्ट फिजिकल, पण तुम्हाला आपल्या गोष्टी शेअर करायला कोणतरी एक व्यक्ती लागते जी तुमच्या सारखी असेल, सिमिलर टेस्टवाली असेल, तर फारच चांगलं। पण नसेल तरी सुद्धा बाकी बऱ्याचशा गोष्टी जर तुमच्या सारख्या, म्हणजे त्या तुम्ही एकमेकांना एका वेवलेंथवर असाल, तर त्या व्यक्तीबरोबर राहण्यात काही हरकत नाही, राहायला काही हरकत नाही असं मला वाटतं। जर थोडेफार इकडे तिकडे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर प्रत्येकातच असतात, तर तसं करायला जर शिकले लोक तर मला वाटतं असे प्रॉब्लेम्स येणार नाहीत, हे असं होणार नाही। पण आता असं का होतंय हे खरंच आकलनाच्या बाहेर आहे, मलाही आश्चर्य वाटतं। म्हणजे मी एक सहज गमतीच सांगतो की पूर्वी आहे ना कुठल्याही अभिनेत्रींना आम्ही एक प्रश्न करायचो, तू लग्न कधी करते? अखेर माधुरी दीक्षित वैतागून असं म्हणाली, अरे माझ्यापेक्षा पत्रकारांना माझ्या लग्नाची घाई आहे। पण आता मला ना एक विनोद म्हणून असं वाटतं की तू घटस्फोट कधी घेते असं तो विचारायची वेळ नाही येणार। बापरे, खरंच वाईट परिस्थिती आहे सध्या तशी, वाईट परिस्थिती। अच्छा, आता आपण दुसऱ्या यशाकडे येऊया। ऐका दाजीबाला 21 वर्ष आणि जे काय त्यावेळेला तुफान हिट झालं, म्हणजे ते एक वेगळीच तो रिदम, म्हणजे नाचणारच माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे ते गाणं क्लबमध्ये आलं, सणांमध्ये आलं, बारशाला आलं, लग्नाला आलं, सगळीकडे आलं। 21 वर्ष झालं आणि मध्यंतरी रश्मीजा मंदानाने सुद्धा म्हटलं की मी शाळेत असताना ह्या गाण्यावर मी सुद्धा नृत्य केलेलं आहे। आता त्याच्याबद्दलच्या आठवणीकडे पाहिलं तर आता मजा वाटते की आता ते आम्ही त्याचा रिमेक जो आता केला, आम्ही म्हणजे इशिताने एक करून टाकलं त्याच्यावर काहीतरी, मला अजून त्यातलं अजून नीट कळत नाही रील बनवणे वगैरे, अजून मला अजून सोशल साईटशी मी तेवढा ऍक्लिमेटाइज म्हणणं किंवा त्याचे हे नाही झालंय, म्हणजे काय म्हणतात ते नीट हँडल मला अजूनही करता येत नाही। पण तिने काहीतरी टाकलं होतं एक रील आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी विचारणा केली की मिलिंद गुणाजी कुठे, तर तिने असं लिहिलं की मिलिंद गुणाजी बहुतेक कुठेतरी जंगलात बिंगलात असणार, मला भटकत हा 2 वर्षापासून काही तसा कॉन्टॅक्ट नाही आहे आणि मी 2 वर्ष ट्राय करते तो त्याला हे टाकून, आणि मला ते नक्की कळत नाही म्हणजे इंस्टावर काय मेसेज सगळे मी वाचत बिचत पण नाही। पण मग मी मग तिला कॉन्टॅक्ट केला आणि मला जेव्हा तिला डायरेक्ट असा मला एक मेसेज वाचला आणि तिला म्हटलं अरे बाबा मी आहे आत्ता, पण ॲक्च्युली तेव्हा पण जंगलातच होतो, म्हणजे कुठल्या तरी अशा ह्याच्यात होतो मी रिझॉर्टवर वगैरे, तर तिला सांगितलं काय करायचं, म्हणजे ती म्हणाली की आपल्याला एक रिमेक करायचं, रिमेक म्हणण्यापेक्षा रील बनवायचं आहे आणि तू अवधूत गुप्ते आणि वैशाली आणि मी असं आपण 4 ओरिजिनल लोकांनी करायचं। म्हटलं ठीक आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी व्हिएटनामला जाणार होतो, बाहेरून मी आलो ते शूट केलं, अक्षरशः 1.5 तास तिच्या म्हणजे बिल्डिंगच्या टेरेसवर केलं,
आणि मी डायरेक्ट फ्लाईट पकडून गेलो सुद्धा, मला पुढे काय झालं माहिती पण नाही. नंतर मग परत जेव्हा आलो तेव्हा कळलं की सॉलिड हिट झालं. आणि जेव्हा आम्ही केला तेव्हा सुद्धा आता अजिबाचं नशीबच असं आहे मला वाटतं की जेव्हा केला होता ते जगदीश माळी, हो मी जगदीशचं आठवण करणार, बॉस्को आणि या सगळ्या मंडळींना, आपला जगदीश माळी कॉमन फ्रेंड, माझा अत्यंत जवळचा मित्र. तर तेव्हा अक्षरशः कुठल्या तरी दुसऱ्या प्रोजेक्ट करता आम्ही गेलो, तो चालला होता. अच्छा. आणि तो मला म्हणाला, मिलिंद माझ्या डोक्यात तू असा डोक्याला हे मुंडास बिंडास आणि असं सगळं, आणि बँकॉकच्या स्ट्रीटवर दाजीबा असं एक माझ्या डोक्यात आहे, आणि दाजीबा तू एकदम फिट आहेस, तपण करायचं. त्याने मला ते गाणं जेव्हा ऐकलं होतं, मी त्याला असं माझ्या पुस्तकातही मी लिहिलं की जेव्हा ऐकलं ते ट्यून, आणि ते म्हटले असंच हिट आहे, म्हणजे आम्हाला घेतलंच तर चांगलंच आहे, पण एनिवे ते हिट म्हणजे छानच गाणं आहे. आणि मग बँकॉकला आम्ही गेलो आणि तुला विश्वास नाही बसणार, एका शिफ्टमध्ये शूट केलं गाणं, एका शिफ्टमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण माझं त्या सीएम सेंटरला मी मध्ये मध्ये दुकानात जायचो, पण मी पण पहिल्यांदाच जात होतो, आणि ते शॉपिंग करत असताना मला ते खेचून आणायचं, अरे शॉर्ट लगाय वगैरे असं करून ते गाणं कम्प्लीट केलं. आणि त्याचं पण नशीब त्या गाण्याचं असं की तो सुपर डुपर हिट झाला, म्हणजे आल्यावर इतकं लोकांना आवडलं ते. आणि आत्ता पण ज्या कॉमेंट्स येत आहेत मला, जसं तू मंदनाचं सांगितलं, जसं बहुतेकांच्या अशा कॉमेंट्स आहेत, अरे हमारे बचपन में तो हम ये गाना पे डांस नहीं किया, ऐसा एक भी इव्हेंट नाही हुआ. एक्झॅक्टली, म्हणजे सोशल क्रेज होती ती. बरं. आणि मला महाराष्ट्रात आता गंमत कसं असतं की आपल्याला आता मिलिंद गुणाजी नावाने पण ओळखतात सर्वत्र, त्याचा प्रश्न नाही कारण इतके पिक्चर्स केले मी, पण काही काही ठिकाणी काही काही नावाने तुम्हाला ओळखलं जातं. जसं की आता महाराष्ट्रामध्ये दाजीबा एक या नावाने खूप लोक ओळखतात मला, दाजीबा किंवा बापू बिरू वाटेगावकर. म्हणजे मी आता साताऱ्याच्या साईडचे पुढे गेलो की मला कुठे इव्हन टोलवर सुद्धा अरे बापू बिरू, बापू बिरू वाटे हिट होता पिक्चर, ते नाव पडलं मला. किंवा आता मी नॉर्थ साईडला कुठे गेलो की बाहेर गेलो की पटकन नाव जर लक्षात नाही आलं समोरच्या, तर हे आखे झुकी झुकी, आखे झुकी झुकी असं माझं नाव आहे. ही सगळी नावं त्यातलं एक दाजीबा आहे, मला ते असं नामाभिधान चिकटले ते या गाण्यामुळे. आणखीन एक सक्सेस स्टोरी, ह्या आत्ता देखील आठ दहा हिंदी चित्रपटामध्ये मिलिंद गुणाजी बिझी आहे, ह्या रहस्य काय यशाचं? मे बी मी मला मेंटेन करून ठेवलेलं अजून थोडंफार, आणि आजही म्हणजे मला आश्चर्य वाटते की मी आत्ताही करतो त्यातल्या जे आठ दहा पिक्चर्स करतो त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्ती पिक्चर्समध्ये मी 40-45 एजचे कॅरेक्टर्स करतो. सो इट इज दॅट वे आय फाईंड इट क्वाईट क्रेडिटेबल, बिकॉज मला वाटतं हे जे माझा दुसरा नाद आहे, डोंगर चढायचा, ट्रेकिंग करायचा, किंवा मी शूटिंग बिटिंग काय नसलं तर मी डायरेक्ट माझं शूटिंग चालू होतं, माझे कॅमेरे घेतो आणि मी कुठल्या तरी डोंगरदऱ्यामध्ये किंवा कुठल्या तरी किल्ल्यावर निघतो. तर ह्या छंदामुळे आणि ओव्हरऑल मला बेसिकली आय वॉज अन ॲथलीट, मी बॅडमिंटन आणि क्रिकेटमध्ये करिअरच करत होतो पूर्वी, तर त्यामुळे मला असं स्वतःला फिट ठेवायला आवडतं. आणि ते फिटनेस असल्यामुळे आणि मला वाटतं लोकांचे संबंध बरे असल्यामुळे, आणि मी ती एक हिरोचं हिरो असं ते स्लॉट पकडली नाही, कारण मला काय मी जेव्हा आलो ते अपघाताने झालो या लाईनमध्ये, मी मॉडेल होतो आणि अचानक मला गोविंद निलानेंनी बघितलं आणि मला गृहकालमध्ये घेतले पहिली फिल्म, आणि नंतर मग फरेब विरास असं करत करत तो ग्राफ वाढत गेला. पण माझ्या डोक्यात असं कधीच नव्हतं की मी हिरो बनण्याकरता आलो आहे. तेव्हा लोकांनी मला बऱ्याच पिक्चरमध्ये हिरो म्हणून पण साईन केलं, पण मला माहिती होतं की मला काही डान्स बिन्सचा काय माझा प्रांत नाही, पण मी ते करत गेलो. आणि जसं मला जाणवलं की आपल्याला खलनायक म्हणून लोकांना जास्ती आवडते, सगळे विलनचे अनेक पिक्चर्सना मला बेस्ट निगेटिव्ह ॲक्टर्स अवॉर्ड्स नॉमिनेशन सगळीकडे मिळाले, तर मग ती स्लॉट मी पकडून ठेवली किंवा इंटेन्स रोल्स चांगला पॉवरफुल असतो, तर ते अजूनही चित्रपट येतात. आणि लोक जे जुने जाणते डायरेक्टर आहेत, हल्ली कसं झालं सोशल साईट्स बघून तुम्हाला बोलतात, आणि माझं काय सोशल साईटवर फारसं हे नाही आहे, म्हणजे मला ते एनव्हान्स पण करता येत नाही आणि मला माहिती पण नाही देत. पण जुने लोक असतात, जसं संजय बनसालींनी मला देवदास करता डायरेक्ट फोन केला होता, किंवा भुलभुलैया करता अनिस बजमीनी फोन केला होता, किंवा मुकेश छाबरा जो आपले कास्टिंग एजंट आहे, हे जे जुने माणसं आहेत त्याच्यातली, हे डायरेक्टच आम्हाला बोलवतात, त्यामुळे त्याच्याकरता काय वणवण करायला लागत नाही. कामही बोलतं ना. हा, आणि इतकं काम केलं तर 280 गरज नाही, त्यामुळे जे चांगले चित्रपट येतात चांगला रोल असेल तर मग मी करतो. आणि असे आता देवाच्या दयाने 8-10 चित्रपट चालू आहेत. तरी मला 2-3 गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते. एक म्हणजे पपिया, म्हणजे लोकप्रभाव, म्हणजे ज्यावेळेला सई परांजपेने तुला बोलवलं आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की अरे मी हे लेख वाचून, आणि मग तू म्हणाला की अरे हे तर ह्याचा लेखकच मी आहे. हा किस्सा मला वाटतं आता सई परांजपेंच्यावर मालिका चालू आहे आता ह्याच्यावर दूरदर्शनवर, कथा सईची किंवा काही असं, त्या वेगवेगळ्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत, स्पर्श, कथा, दिशा, चष्मे बद्दू. आणि माझ्या मते शेवटच्या पिक्चरमध्ये हा होता पपिया, सो आय थिंक शी हॅज
टॉक्ड अबाउट दिस ऑल्सो की असा मिलिंद आला होता आणि त्याने मला कात्रणं माझ्यासमोर टाकली. आपलं पण या विषयी बोलणं झाले. हां, लक्षात आहे. मी त्याच्या कात्रणं दाखवली आणि त्यानंतर तो म्हणाला की अरे हा हा मीच आहे जंगलांवर सगळं लिहिलंय. चित्रपटच पपिया जंगलांवर होता, फॉरेस्टवर होता, पाहिलं होतं. कारण त्यावेळेला ते बाल चित्रपट समिती वगैरे असं बरंच काय काय चाललेलं. बरोबर, मला वाटतं 93-94 गोष्ट असेल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. बरं, अशा पद्धतीने आणखीन काही गोष्टी, एक म्हणजे देवानंदची वेळ. हो, देवानंदचं पण आश्चर्यकारक म्हणजे अचानक शेवटचे त्यांचे 3 चित्रपटात मी दिसलो असेल तुम्हाला. म्हणजे त्याचं कारण असं, देवानंदच्या सिनेमात देवानंद सोडून फारसं कोणी दिसत नाही. म्हणजे काय असं, हा माणूस असा आहे की ते, मी माझ्या पुस्तकात त्यांच्यावर अख्खा चॅप्टर लिहिलं आहे आणि त्याच्यात मी ते लिहिलं आहे की मला वाटतं चिरतरुणाच्या सहवासात असं काहीतरी मी लिहिलं. कारण खरोखरच ज्या एजमध्ये मी त्यांना भेटलो तेव्हा पण ते तसेच दिसत होते. थोडेफार असे वाटले असले शरीरानं थकलेले वगैरे, पण ही वॉज लाईक ही इज अ चार्मिंग पर्सन. आणि द वे त्यांना ते पॅशन चित्रपटांमध्ये, त्याच्या डायरेक्शनमध्ये, ॲक्टिंगबद्दल जे होतं, आणि पहिल्या 2 ते मिस्टर प्राईम मिनिस्टर आणि एका चित्रपटात काम केल्यावर मग तो शेवटचा जो चार्जशीट होता, तेव्हा तर आमचा 1 महिना मी त्यांच्या जवळजवळ बरोबर होतो महाबळेश्वर. आणि एकाच हॉटेलमध्ये बाजूबाजूच रूम असल्यामुळे, आणि त्यांना माझ्या या सगळ्या छंदाबद्दल कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ते मला सांगायचे की मिलिंद मेरे को ये दिखाना, मेरे को इधर लेके चल. मग त्यांना मी कृष्णाबाईचं देऊळ दाखवलं होतं आणि तिकडे ते अगदी मागच्या साईडने चढून वगैरे शिडी वगैरे लावून चढून त्यांनी सगळं तो परिसर बघितला आणि त्यांनी मला मिठी पण मारली होती. अरे मिलिंद, क्या तू तिरेपास, मतलब ऐसी ऐसी चीजें दिखाने के जैसे, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आणि मग माझी आठवण, अनेक आठवणी आहेत त्यांच्या, पण त्यातली शेवटचं म्हणजे असं सांगायचं की मला माझं एक पुस्तक होतं मिस्टिकल मॅजिकल महाराष्ट्र, तर मला माझी इच्छा होती की देवसाहेबांनी ते रिलीज करावं. कारण माझं हे चंदेरी भटकंती अमिताभ बच्चनने रिलीज केलं होतं. आणि तर मी त्यांना विनंती केली होती, पण तेव्हा त्यांची तब्येत खालावली होती आणि तेव्हा चार्जशीटचं डबिंग सुरू, आपलं एडिटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन चालू होतं. तर त्यांनी मला बंगल्यावर बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मिलिंद देखिए मेरे असे, मैं आय एम नॉट इन अ पोझिशन की मैं, मुझे लगता नाही मैं आ पाऊंगा और यही मुझे पहले फिल्म खत्म करनी है, लेकिन एक काम करता हूँ मैं तुम्हें कुछ लिख के देता हूँ. आणि त्याने मला एक सुंदर स्वतःच्या हाताने प्रस्तावना लिहून दिली, अशी माझ्याबद्दलच लिहिली आहे मिस्टिकल मॅजिकल महाराष्ट्र. आणि मी अत्यंत अभिमानाने ती त्या पुस्तकावर छापलेली सुद्धा. तो असा माणूस होता म्हणजे तो, आणि नॉट जस्ट ट्रॅव्हलिंग भटकंती किंवा हे सगळं फोटोग्राफी याबद्दल तर बोलले आहेत, पण आय ॲडमायर यू ॲज अन ॲक्टर हे त्यांनी मला म्हणणं इज अ बिग थिंग फॉर मी. कारण फायनली इज आर लेजंड्स, तशा लेजंड्सनी तुम्हाला कुठल्याही बाबतीत ॲप्रिशिएट करणं हा तुम्हाला एक म्हणजे मोठ्या अभिमानाचा क्षण असतो. आपलं मागे एकदा बोलणं झालेलं म्हणजे फार पूर्वी, की तू म्हणाला होता की देवानंदची एक खासियत आहे की नवीन माणूस असेल कोणी तो अशा पद्धतीने भेटणार की जणू काय आपली जुनी ओळख आहे. खरं, तुझा अनुभव त्या बाबतीतला? मला एक वेगळाच त्यांचा अनुभव, त्यांच्या पण व्यक्तिमत्वाचा एक वेगळा कंगोरा अनुभवायला मिळाला. प्राईम मिनिस्टरचं शूटिंग जवळजवळ संपलं होतं, ते मला वाटतं तिकडे भुजला वगैरे सगळं झालं होतं आणि मला वाटतं पॅचवर्क काहीतरी बाकी होतं त्या चित्रपटात. आणि एक दिवस एकदम सकाळी यांचा फोन आला देवसाहेबांचा, आणि त्या दिवशी लकीली माझं काही नव्हतं शूटिंग. आणि सकाळी आलं आणि त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की यार मिलिंद क्या कर रहे हो, तो एक ये है तुम्हारा एक थोड़ा बाकी था काम और मैं नेरल में यहाँ शूट कर रहा हूँ, आप आओगे क्या? अच्छा, मतलब आप आओगे क्या मतलब, दूसरा कुछ नहीं करो तो मतलब मैं आता हूँ. आणि मग मी माझं सगळं पटापट आवरलं आणि नेरळच्या जवळ गेलो, नेरळ कर्जत रोडवर माथेरानच्या जरा अलीकडे. सगळं मला दुरूनच दिसलं, सगळ्या गाड्या व्हॅन बिन्स लागलेत, म्हटलं इकडे आपलं आहे शूटिंग. आणि मग गेल्यावर देवसाहेब बसले होते बाहेर मॉनिटरवर आणि याच्यासमोर चेअर्स टाकून त्याचे सगळं लोक, आणि मी आल्यावर आओ आजे 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 मला एकदम त्यांनी मिठी मारली. आणि नंतर मला म्हणाली की अरे एक या सामने जो पहाडी आहे ना उसके पीछे छोटा सा जो आपको एक हिलॉक्स जैसा दिख रहा है एक टेकडी होती वहाँ अपने को कुछ शॉट लेना है, तो तुम तो जानकार हो इस इलाके के, तो चलो जर अगर आ सकते हो तो साथ में जाएंगे. म्हटलं चलिए. आणि आम्ही दोघेच चढायला लागलो तिकडे. आणि काय झालं की ते एकदम उन्हाळ्याचे दिवस होते आणि कडाक्याची गरमी होती, आणि ही साईड जी आहे माथेरानची तिकडे खाली बऱ्यापैकी गरम होतं, खूपच जास्ती गरम होतं. म्हणजे मलाही ट्रेकर असून सुद्धा मला ते चढताना मला त्रास व्हायला लागला, म्हणजे मला जाणवायला लागलं की एवढं सोपं नाही आहे ते चढणं. आणि देवसाहेब मला पकडूनच चढत होते, माझ्या बरोबर चढत होते. आम्ही दोघे वर गेल्यावर मला असं जाणवलं, मला घामाच्या धारा लागल्या, त्यांना तर धाप पण लागली होती आणि घाम पण आला होता आणि
मला असं एक सेकंद जाणवलं की त्यांचा तोल बॅलन्स गेला आहे, म्हणजे माझा असं शोल्डर पकडला आणि मला वाटलं अरे काही झालं तरी खूप त्यांचं वयर होतं तेव्हा. तर मी म्हटलं देवसात जस्ट वेट हिअर, आय कॉल फॉर समथिंग चेअर किंवा काहीतरी असं मागवतो तुम्हाला बसायला. आणि माझ्या एकदम डोक्यात आलं, माझा एक पंखा आठवला, मी त्याच्यात जस्ट आधी एक शूटिंग स्विझरलँडला करून आलो होतो कुठलं तरी, आणि तिकडे मी एक पंखा बॅटरी ऑपरेटेड घेतला होता आणि तो माझ्या एकदम त्याचं माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आहे. तर मी वरून ओरडून एकतर या प्रॉडक्शनच्या लोकांना सांगितलं की जल्दी चेअर्स वगैरे लेके आणा, देव साहेब को भेटणार, आणि माझ्या बॉयला पण मी सांगितलं वरून की अरे तो पंखा आहे ना तो घेऊन या. तो उघडला पण नव्हता, त्याचे बॅटरी वगैरे पण बरोबर होती, पण त्याला सांगितलं दोन्ही घेऊन येवर. आणि ती चेअर आली, देवसाहेब बसले त्याच्यावर आणि त्रास होत होता. बाय दॅट टाईम माझा माणूस पण आला वर, मग तो मी पंखा लावला आणि लकीली तर सगळं चालू झाला आणि चांगला पॉवरफुल पंखा होतो. तुम्ही असं देव माझ्याकडे तर फोटोसुद्धा असं देवसाहेबांनी असं तर लाल रंगाचा छोटासा पंखाचा बोल धरला हा असं करत ते क्या सुकून आहे, कितना सुकून मिल रहा है म्हणून. आणि तेव्हा मला ते म्हणाले की मिलिन जिंदगी में सब कुछ आपके पास है लेकिन वक्त पे अगर आपको जो चाहिए वो चीज़ नहीं है तो आपके जैसा अनफॉर्चुनेट कोई नहीं. और आज वो जो मुझे चाहिए था वो तुमने मुझे दिया ऐन वक्त पे, भगवान तुम्हारा भला करे. म्हटले एक सुंदर त्यांनी सांगितलं की फॅक्ट सांगितले आणि ते एक हे सगळं माझ्या पुस्तकात ते चंद्रे भटकंती हा किस्सा लिहिलेला आहे. तसा तो आणखीन म्हणजे अनेक जण तुला एका बाबतीत भाग्यान समजा हे माहिती आहे का कशा कुठल्या अतिशय चांगलं जण आहे माधुरी आणि ऐश्वर्या दोघींना एकत्र नाचताना ज्यांनी प्रत्यक्ष सेटवर पाहिले, म्हणजे माधुरीला नाचताना मी तेजाबचं एक दो तीन चारचं पण शूटिंग कव्हरेज केलेलं आहे, चंद्रांनी मला बोलवलेलं मेहबूब स्टुडिओमध्ये, इतरही काही अनुभव आले. पण मिलिंद गुणाजी असं एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी देवदास आणि मग ते गाणं दोघी नाचतायत आणि तो लूक काय एकदम म्हणजे ह्याच्यावर पण रिस्पॉन्स मिळत असेल ना आजही इतक्या वर्षानंतर. आता काय त्या पिक्चरमध्ये मी ते ऐश्वर्याच्या पायाला हात लावतो त्यावरच लोक एकदम प्रचंड किती लोकांनी मला सांगितलं अरे वो जो शॉट आहे ना आपका अरे मतलब थिएटरमध्ये अक्षरशः असा असा वगैरे आवाज यायचा लोकांचा. पण ते काय म्हणजे मला कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल सांगतो नाही सगळ्या प्रकारचे लोक आवडेल. पण डेफिनेटली ऐश्वर्या बरोबर काय मी आधी एक मॉडेल हे पण केलं होतं काहीतरी मॉडेलिंग बिल्डिंग केलं होतं, कारण मी मॉडेल होतो आणि आधी मॉडेल म्हणून आली होती त्यामुळे तशी ओळख होती. माधुरीची पण तशी ओळख नसली तरी सरकारनामा नावाचा एक चित्रपट केला होता, म्हणजे माझा पहिला मराठी चित्रपट होतो श्रावणी देवधरचा, त्याच्यात गेस्ट अपिअरन्स केला होता मी, गेस्ट अपिअरन्स म्हणजे छोटा रोल होते आणि पहिलाच मराठी होता आणि अजय जणकर त्याचा जो हा होता तो माझा मित्र. आणि तेव्हा मला वाटतं त्या मुहूर्ताला माधुरी माधुरी आली होती, नाना पाटेकर हे सगळे मंडळी आले होते, तेव्हा माधुरीची ओळख झाली होती. पण त्याच्यानंतर बराच कालखंडमध्ये गेला होता आणि सेटवर म्हणजे काय म्हणतात ते मराठी आणि तिची आई पण असायच्या त्यांच्या आणि मराठीत बऱ्याच गप्पा चालायच्या. मग तेव्हा जस्ट त्यांचं लग्न वगैरे ठरलं होतं, मी माझं पुस्तक पण त्यांना प्रेझेंट केलं होतं माझी मुलगी, मग ते मला म्हणाले होते पडे हेही आठवतं की नेने तेवढं मराठी वाचत नाही मी वाचून दाखवेन त्यांना वगैरे असं सगळं. ते एकदम वेगळा काय म्हणतो आपण चार मराठी लोक एकत्र आलो सेटवर की एक वेगळा असा कॅम्प बनतो छोटा कॅम्प आणि आपण आपले लोक भेटल्यासारखं वाटतं. त्यामुळे आम्ही नुसतं गप्पा मारायचो आणि रात्ररात्र शूटिंग असायचं कंटाळणे. आणि माधुरीचं पण प्रचंड कौतुक वाटतं की ज्या प्रकारचे कॉस्ट्युम्स आणि जे तिकडे ज्वेलरी हे करून ते आणि ते सगळे बघितले की बिरजू महाराज तेव्हा हे करायचे डिरेक्शन त्यांचं कोरिओग्राफी आणि सगळं समजावायचं. तेव्हा पहाटे पहाटे पण आम्ही अक्षर पेंगत असायचो समोर, म्हणजे आमच्या समोरच्या खिडक्यामध्ये बसायला गेलं का. एक आमचं फिल्म सिटीला होतं आणि दुसरं फिल्मिस्तानला होतं, डोलारे डोला मला वाटतं फिल्मिस्तानला, डोलारे डोला फिल्मिस्तानला गेलं ह्या फिल्म सिटीच्या गाण्याबद्दल होतं, फिल्म सिटीमध्ये गाणं होतं. तेव्हा अक्षरशः म्हणजे कोणी पण सुपरस्टार उगाच होत नाही, म्हणजे ज्या प्रकारचे कष्ट आणि जे ज्या डेडिकेशनने ती करायची ना मला हॅट सॉफ्टवेअर. नाही मी राजकुमारचं शूटिंग बघितलेलं आहे फिल्मालेला पंकज पराशर आणि ते सगळं ते पण पोशाखी विचारतो ना माधुरीची मेहनत तो घाम आणि पण त्या सुमारास वडिलांचं निधन झालं आणि मग जस्ट आधीच निधन झालं होतं आणि माझे वडील माझ्या करता सर्वस्व होते, म्हणजे आय वॉज व्हेरी मच अटॅच्ड सॉर्ट ऑफ अ सेंटली पर्सन आणि सगळ्यात त्या वेळ म्हणजे ज्याच्याशी आपण अटॅच असतो असं अशी व्यक्ती म्हणजे सगळ्यात मोठा आधार गेला आणि त्याच्या मला वाटतं एक दोन दिवसांनीच का इमिजिएटली शूटिंग होतं देवदासचं
आणि त्या तो नेमका तो सीन होता जो हाच तू आता बोललास ना की ज्याचं बिरजू महाराज सांगतो ते त्या गाण्याचं शूटिंग होतं आणि त्याच्यामध्ये मी जो माझा कॅरेक्टर आहे तो मी अगदी का मस्त तिच्या डान्स एन्जॉय करतोय शॉर्ट्स होते आणि माझ्या मूड काय असणार तुला कल्पना आहे पण हे सगळ्या मंडळीने त्या आदल्या सगळं सुरू व्हायच्या आधी शाहरुख पासून संजय बंजाली सगळ्यांनी म्हणजे हे केलं सांत्वन केलं माझं काय पाय तर थांबू वगैरे असं काय सगळं हे करण्यात आलं होतं मला आणि आय वॉज म्हणजे मला तेव्हा फरक जाणवलं की म्हणजे आपली फिल्म फ्रॅटर्निटी असते ते म्हणजे आपल्याकरता आपण म्हणतो की सगळं सुपरफिशियल असतं मान्य शेवटी माणसं असतं ना शेवटी मग शेवटी ती फ्रॅटर्निटीच तुमच्या मागे उभी राहते हे बघितलं मी पण तुलनेत तू मराठी चित्रपट फार कमी केले असं वाटते कारण काय सुरुवातच माझी हिंदीत झाली कारण माझी सुरू द्रोहकालमध्ये झालं द्रोहकालच्यानंतर पपिया ऍज अ हिरो इमिजिएटली सई परांजपेंचा फरे बाल मग ते त्याच्या आधी मध्ये एक सिरियल केली होती कुरुक्षेत्र म्हणून ती प्रचंड गाजली त्याच्यात माझं लोकांचं कॅरेक्टर इतकं गाजलं की ते भट कॅम्पने बघितलं मग मुकेश भटने बोलवलं मग फरेब मध्ये तो जो रोल तो रातोरात मी मोठा स्टार झालो ते एक क्लिक झालं क्लिक झालं आणि तो म्हणजे फार मोठा हिट होता चित्रपट त्याच्यानंतर त्याने मी आय वॉज नॉमिनेटेड फॉर ऑल द अवॉर्ड्स ॲज अ बेस्ट निगेटिव्ह ॲक्टर फिल्मफेअर वगैरे वगैरे स्क्रीन इमिजिएट दुसऱ्या वर्षी आला विरासत त्याच्यात पण परत प्रियदर्शन मोठा पिक्चर अनिल कपूर हिरो मी विलन आणि परत आय वॉज नॉमिनेटेड फॉर दिस मग त्याच्यानंतर मग लाईनच सुरू झाली मग एक वेळ अशी होती की मी 17 का 18 चित्रपट एकदा एका वेळेस साईन केले होते आणि 6-7 दिवस नॉनस्टॉप न झोपता शूटिंग केल्याचं मला आठवतं म्हणजे असा कालखंड मी तो बघितला आहे 2-3-4 वर्ष माझी अशी गेली की म्हणजे मोठा स्टार म्हणजे हिंदीमधलं आणि प्रचंड बिझी असल्यावर काय होतं ती कंडिशन मी अनुभवलेली तेव्हा मग पुढे चढउतार जे काय होतात ते सगळे पण तेही अनुभवलेत पण पहिले 40-45 पिक्चर करेपर्यंत असं पण मला काही चित्रपटाची ऑफर पण आली नाही किंवा मला जरी मी मराठी असलो माझी मातृभाषा पण मराठी आहे सगळं असलं तरी पण माझा लुक सगळा पंजाबी आणि असल्यामुळे खूप वरच्या लोकांना माहितीच नव्हतं की मराठी आहे फ्रँकली नंतर मग मराठीतल्या लोकांना माहिती होतं ते काही अप्रोच झाले मग मी सरकारनामाचं असं म्हटलं की तू माझा मित्रच होता जे तेव्हा मी तो केला आणि मग चांगले जे हिरोचे मेन ज्याचे बापूगिर वाटेगावकर शंभू माझा नवसा हे हिट आहेत पिक्चर असे काही चित्रपट आले पण ओव्हरऑल जसे मी म्हटलं की 280 वर चित्रपट आता झाले त्यातले 15-20 मराठी असतील आणि बाकी सगळ्या लँग्वेजेसमधले म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर तेलुगूच आहे तेलुगूमध्ये माझे 7-8 पिक्चर झाले असतील मग भोजपुरी बंगाली पंजाबी असे अनेक झाले पण ॲटलिस्ट हिंदीच्या नंतर नेक्स्ट मराठी आहेत माझे कारण ती माझी मातृभाषा पण मराठी माणसांना पडणारा प्रश्नच आहे तो की मिलिंद गुणाजी मराठीत का नाही हा पण ते नंतर मी केले चित्रपट पण बापू भिरू वाटेवाकर नंतर सुद्धा मला असं वाटलं होतं की त्या टाईपचे काही असले कारण माझी पर्सनॅलिटी अशी की त्या टाईपचे रोल असलेले जर चित्रपट असेल आणि जो मुख्य भूमिका असेल तर करण्यात पॉईंट होता म्हणजे किंवा काही स्ट्रॉंग रोल असेल आणि एक चांगला तो मंथन म्हणून पण केला होता पद्मिनी कोल्हापुरे हिरोईन हिरो होतो तोही चांगला होता असे काही केले मी चित्रपट पण त्या मनाने माझ्याकडे हिंदी जास्त येत राहिली पण आता मराठीमध्ये वेगळ्या जॉनरचे फिल्म बनतात आता वाटत नाही येतील असं आता मला सगळ्यात आनंद असा होतो की माझ्या मुलाचं ते मी येतो ते पुढे पण माझा त्याच्यापूर्वी एक असा प्रश्न आहे की अनेक दिग्दर्शकांकडे काम केल्यानंतर मग मिलिंद गुणाजी दिग्दर्शनात का नाही अभिषेक गुणाजी करतोच आहे पण एक अगोदरची पायरी नाही काय माहिती आहे का प्रत्येकाचा एक पिंड असतो माझा दिग्दर्शनाचा पिंड नाही आहे माझा का मला जा माहिती आहे की ॲक्टिंग केल्यावर आणि पण इतर उद्योगमध्ये फोटोग्राफी वगैरे सगळं मला करायचं असेल माझ्या आवडीच्या आवडीनिवडी तर मला डायरेक्शनमध्ये पडण्यात काय पडणार डायरेक्शन इज अ कम्प्लीट 24 आवर्स जॉब म्हणजे प्री प्रोडक्शन शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन ह्याच्यात तुझा ॲज अ डायरेक्टर माझ्या मुलाचंच बघतोय ना मला माहिती आहे आणि त्याला मी आधीच सांगितलं होतं की बाबा तू हे जर करणार असेल तर इट म्हणजे प्रचंड काम असतं त्याच्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी तुला लक्ष ठेवायला पाहिजे जर प्रॉडक्शनमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाले तरी ते डायरेक्शनवरच येतं पण ते कॅप्टन हा म्हणजे त्यालाच सगळं सांभाळायचं असतं तर तो माझा टाईप नाही आहे मला समजतं सगळं मी करू पण शकेन दिग्दर्शन पण मला माहिती आहे की मी पूर्ण ते तो करण्याचा माझा पिंड नाही आहे पण सेटवर काय होतं म्हणजे तो मुलगा म्हणून रिलेशन बाप मुलगा की दिग्दर्शक कलाकार नाही ना तो एकदम भयानक स्ट्रिक्ट आहे तो आता नाईट शिफ्ट सांगितलं ना काल परवा तेव्हा म्हणजे तर नाईट शिफ्ट करून आलो आणि तो अजिबात सोडत नाही म्हणजे सकाळी 5 वाजता वगैरे इतर ठिकाणी जसं आम्ही चालू करतो 4:30-4 वगैरे वाजले तरी काय आता उजाडायला लागलं वगैरे तर काय 2-4-1 चक्रवर्ती शॉट घे आणि सोडून टाक ना म्हणजे माझे क्लोजअप्स घे आणि बाकी तू यूज करून कर नाही नाही बघ तुम्हाला हे तुम्हाला तुम्हीच पाहिजे इकडे तुम्हाला करायला लागेल इवन एक चित्रपट सुरू व्हायच्या त्याने मला तंबी दिली होती की बाबा तुमचा जसं रेग्युलर फिजिक आहे
तसं मला करेक्ट फिजिक पाहिजे एकदम. आज हा जो रोल तुम्ही करताय त्याला तसंच पाहिजे आणि मला जरा पण 19-20 नाही पाहिजे, तीच कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि तसंच पाहिजे सगळं. यू हॅव टू बी, यू हॅव टू लुक लाईक दॅट. माझे छान केस वाढले होते दुसरे कुठले ते रोलकडे, ते पण मला आता त्याने परवा मध्ये काहीतरी थोडा गॅप होता पिक्चरच्या दुसऱ्या शेड्यूलचा, सगळे कापायला लावले मला. म्हणजे तो अजिबात काहीच हे नाही करत, म्हणजे गय नाही करत. रावण कॉलिंग ते आता मी सांगणार नाही, ते म्हणून सांगतो इंटरेस्टिंग पिक्चर आहे. अच्छा मी हे करतो, आपण ज्याला रॅपिड फायर, कामातून काम की सोशल नेटवर्किंगनी काम? कामातून काम. म्हणजे मला तर काही सोशल नेटवर्किंगचा फारसा अजून अनुभवही नाही. पण आता जी सिस्टीम आलेली आहे की आपलं दिग्दर्शकाशी थेट बोलणंच होत नाही बऱ्याचदा, कोणतरी तिसराच माणूस असतो किंवा निर्मात्याशी बोलणं होतं. पण मला एक पटत नाही की तर समजा फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम किंवा कुठल्या याच्यावरून तुमचं जर प्रचंड फॉलोईंग आहे आणि तुम्हाला ॲक्टर म्हणून घेतलं तर तुम्हाला काय माहिती आहे ॲक्टिंग येते की नाही. हां, फॉलोईंगवरून तुमचं ॲक्टिंगची कॅपॅसिटी नाही. म्हणजे नाही हल्ली काय होतं माहिती आहे, म्हणजे मला आता बरेच कलाकार सांगतात की ते फॉलोअर्स बघतात किती आहेत ते. फॉलोअर्सवरनं तुम्ही त्याचा अभिनय कसा काय हे करणार? म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही मॉडेलिंग करता एक वेळ ठीक आहे कारण तुम्ही खूप लोकांना माहिती आहात, पण ऍक्टिंगला ऍक्टिंगच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही ऍज अन ऍक्टर तुम्हाला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, ते तुमच्या फॉलोईंगमुळे वाढणार नाही, ते चांगलं नाही होणार. फक्त ही मॉडर्न सिस्टीम आहे एवढंच जे आपल्याला आपण स्वीकारायलाच पाहिजे असं काही नाही. देवदास की फरेब? फरेब, कारण तो माझा पहिला चित्रपट होता, हिट झालेला, हिट झालेला, त्याने ओळख दिली आणि स्टार झालो त्याच्यामुळे. संजय लीला बन्सली, प्रियदर्शन? नाही, ह्याच्यात मी काही पहि नाही करू शकणार कारण दोघे वेगवेगळ्या टाईपचे डायरेक्टर आहेत. प्रियदर्शनचा पूर्ण हे वेगळा आहे बाज, आणि यांचा बाज पूर्ण वेगळा आहे. पण बेसिकली मला वाटतं ते आधी एडिटर असल्यामुळे आणि त्याने त्याचं ज्ञान असल्यामुळे फारसं फुटेज, म्हणजे त्या काळामध्ये डिजिटल नव्हतं ना, रोल कट घालवण्याचा प्रश्न येत नाही. प्रियदर्शन तर म्हणजे आपण एक डायलॉग संपल्यावर पुढच्या म्हणजे पुढचा आपला क्यू देतो, आपला शॉट असला तरी पुढचा क्यू देतो, तर पुढचा क्यूला आ करेपर्यंत कट करायचा, म्हणजे इतकं त्याला माहिती असायचं की एवढंच पाहिजे, एवढं पाहिजे म्हणजे एवढंच पाहिजे, म्हणजे तो करेक्ट डोक्यात असायचा तुझ्या. हां, म्हणजे त्याला आपल्याला काम करायला बरं जातं. चंदेरी भटकंती, हवाई मुलुकगिरी, दोन्ही परत वेगळ्या पद्धतीची पुस्तकं आहेत. चंदेरी भटकंतीमध्ये सगळे माझे किस्से आणि चित्रपटाबद्दल लेखन आहे आणि हवाई मुलुकगिरी हा मला जे गड किल्ले ज्याची आवड आहे तो वरून शूट करायला मला संधी मिळाली आणि उद्धवजींच्यामुळे, त्यामुळे तो माझ्याकरता एक मोठं, इट वॉज अ ग्रेट मोमेंट की जे किल्ले मी खालून सगळे चढून बघितले होते ते मला वरून पाहायला मिळतात. दॅट इज ऑल्सो क्लोज टू माय हार्ट. आता एक शेवटचा प्रश्न, अमिताभ बच्चनची ती मेहबूब स्टुडिओतली भेट, ज्याच्याशी आपण ह्यापूर्वी पण बोललेलं आहे, पण डिजिटलच्या प्रेक्षकांना नव्यानी की जे काय घडलं ते. माझ्या आठवणीप्रमाणे विरासत चित्रपटाचं शूटिंग, म्हणजे तेव्हा सगळे जे माझे मोठे मोठे पिक्चर चालू होते, एक मृत्यूदाता नावाचा चित्रपट मी साईन केला होता मेहुल कुमारचा आणि त्याच्यात मी मेन निगेटिव्ह ऑपोजिट अमिताभ बच्चन बिग आहे. आणि त्याच वेळा मला वाटतं काहीतरी विरासतमध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा काहीतरी झालं आणि सगळ्या डेट थोड्या हल्ल्या आणि मी ज्या डेट्स दिल्या होत्या यांच्याकडे मृत्यूदाताला, त्या डेट्स आणि त्याचं क्लॅश व्हायला लागल्या. तर मला जाणवलं की हा आपण नाही करू शकणार, उगाच कोणालाही कोणालाही असं वाटेल नका, इनजस्टिस व्हायला नको. त्यामुळे मी जाऊन मेहुल कुमारला स्पष्ट सांगितलं, अजून भेटलो की मेहुलभाई ऐसा ऐसा की ये है ऐसा है मैं यहाँ पे अटकाऊँ मैं शायद नहीं कर पाऊंगा. तो तो बोला ठीक आहे. मैंने त्यांना बोललो पण इतनी बड़ी ऑपॉर्च्युनिटी की अमिताभ के ऑपोजिट मैं काम करूँगा और ये सब और मुझे बुरा लग रहा है लेकिन अभी क्या कर सकते हैं. तर त्याने पण त्याला पण वाईट वाटलं आणि मी हे केलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग ते टिपिकल काही हिंदी आणि ह्याच्यात पेपर्स फिल्मी मॅगझिन्स आणि याच्यामध्ये यायला लागलं की मिलिंद गुणाजी जैसे नए कलाकार का अमिताभ के साथ काम करने को इनकार वगैरे. तर म्हटलं यायला हे काय लफडं आहे, म्हटलं उगत माझं काय मी कधी इन्कार बिनकार केलेलं नाही आणि अमिताभचं उगत मी वाकडं कशा कशाला घेऊन त्याच्या वाकडं. तर मी म्हटलं याचं काहीतरी सॉर्टआउट करणं आवश्यक आहे म्हणून माझ्या सेक्रेटरीला सांगितलं की जमशेदभाई आप जरा देखिए अगर अपॉइंटमेंट मिळते तर मग मैं खुद क्लॅरिफाय करतो, बाद में मिसअंडरस्टँडिंग नाही होणी चाहिए. तर त्यांनी बोलला होता अमिताभच्या तेव्हाच्या सेक्रेटरीशी आणि मला त्यांनी सांगितलं की मेहबूब स्टुडिओ मी शूटिंग चल रही आहे कुठे गाणे की वहाँ आ जाओ आप वहाँ मिलेंगे. आम्ही जाऊन उभे राहिलो तिकडे, माझी गाडी तिकडे, मला समोर अमिताभची बहिणी माहिती होतं तिकडे आणि या बाजूला स्टुडिओचं दार दिसत होतं मला. मी आणि माझा सेक्रेटरी गाडीला
टेकून उभे राहिलो होतो. थोड्या वेळाने म्हटलं लंच टाईमच्या झालं आणि पहिल्यांदा सगळे ते सहकलाकार आणि सगळे बाहेर पडले, डान्सर्स बाहेर पडले आणि पाठून अमिताभ असं लांब लांब टांगा टाकत व्हॅनिटीकडे जात असताना त्याची अचानक आमच्याकडे नजर गेली. अरे मिलिंद काय झालं म्हणजे असं तिकडूनच बोललं. म्हणजे मी गेलो होतो तिकडे धावत म्हटलं आणि त्यांनी म्हटलं काय क्या माय सेक्रेटरी टोल्ड मी की तुला भेटायचं मला. म्हटलं असं असं झालं आहे मैंने कुछ किया भी नहीं और ये खाली फुकट आपके साथ काम करने को इनकार विनकार बोल रहे. अरे डोंट वरी इससे सब ये नहीं मत कर इसमें तुम यू आर अ गुड एक्टर अच्छा काम कर रहे हो तू अपना काम पे ध्यान रखो ये सब इन चीज़ों में मत पड़ो हमको समझता है क्या क्या सच और क्या झूठ है जस्ट डोंट वरी कीप इट अप असं बोलून तेव्हा माणूस गेला वर याच्यामध्ये त्याच्या व्हॅनमध्ये. सो त्याच्यानंतर पण अनेक वेळा भेटी झाल्या आणि त्याला बरेच वेळा मला त्यांचं ते जे काय म्हणतात त्याला कर्चियस वागणं हां डिसेंट लोकांशी बोलणं आणि ते सगळं एक वेग त्यांच्यावरही माझ्या पुस्तकात चॅप्टर आहे एका अभिरुची संपन्न कुटुंबाच्या सहवासात. अरे वा असं त्यांच्या अमिताभवर अख्खा लेख आहे कारण ते तेच पुस्तक अमिताभने प्रकाशित केलं आणि त्याला माझा मोठा मी मान समजतो म्हणजे बहुमान की त्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना आहे. बिग थिंग फॉर मी ते जे पुस्तक आहे अनेक अवॉर्ड्सपेक्षा मोठं म्हणतो. तर असा हा मिलिंद गुणाजी म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं की फोटोग्राफीबद्दल भटकंतीबद्दल लेखनाबद्दल अभिनयाबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल ना एक एक मुलाखत होऊ शकेल एवढा अनुभवी प्रवास आहे. खूप काही सांगता येईल. आपण आता ही जी मुलाखत म्हणजे एक मला असं वाटतं हा ट्रेलरच म्हणायला पाहिजे पण तू आज इकडे आमच्या स्टुडिओत आला छान गप्पा केला याबद्दल खूप खूप आभार. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढचे पाहुणे कोण असतील याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. नमस्कार. नमस्कार धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.